Good morning, friends. I am D S Janbandhu. I shall be delivering lecture on meaning of research. There are many things written about research in the books. Most of those definitions are rather difficult to understand, and hence I personally believe that we must learn from our everyday experiences. Take a very simple example. You go to a doctor and you are telling the doctor, "Doctor, I am not well. I got temperature, cough, cold." Now doctor listens to your all the symptoms. म्हणजे काय, तुम्ही एका डॉक्टरकडे जाता आणि त्याला सांगता की मला बरं नाही, मला ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे, असं तुम्ही सांगता. ही लक्षणं तो डॉक्टर ऐकतो. हे ऐकल्यानंतर तो आपल्या मनाशीच एक हायपोथेसिस तयार करतो आणि त्या हायपोथेसिस तयार केल्यानंतर याचं योग्य तो उपाय काय असेल याचा तो विचार करायला लागतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असंच करतो की नाही? आपल्याला पाहिजे असतो एक महागडा मोबाईल आणि मग हा मोबाईल घरचे लोक द्यायला तयार नसतात. मग तुम्ही काय करता? हायपोथेसिस तयार करत असता तुमच्या मनामध्ये. बाबांना डायरेक्ट विचारायच्याऐवजी आईच्या थ्रू जर प्रवेश केला तर लवकर मिळण्याची शक्यता असते. डोंट यू थिंक दिस इज ऑल्सो अ प्रोसेस ऑफ रिसर्च? सो इन सिस्टमॅटिक वे यू विल फाइंड दॅट अवर कॅज्युअल ऑब्झर्वेशन, फीलिंग, इंट्युशन अँड कॉमन सेन्स, ऑल दीज आर यूजफुल फॉर एक्सप्लेनिंग अवर एव्हरीडे प्रॉब्लेम्स. बट वेन वी आर डीलिंग विथ द सायंटिस्ट, दे कॅनॉट रिलाय अपॉन द कॉमन सेन्स. टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. वी हॅव सीन दॅट मेनी थिंग्ज आर फॉलिंग फ्रॉम द ट्री ऑन द ग्राउंड, बट यू कुड नॉट डेव्हलप अ थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. व्हाय? बिकॉज दोज हू थिंक दे ओनली कॅन डू रिसर्च. Unfortunately, you will find that we were not taught to think, we were taught to believe. This is the difference between the approach of a lay person and the approach of a scientist. Now, what actually we mean by scientific research? Scientific research is a systematic, controlled, and critical investigation of propositions about various phenomena. See, phenomenon is a singular word and phenomena is plural. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या अनेक घटना घडत असतात त्या घटनांचं शिस्तबद्ध रीतीने आणि धनात्मक आणि ऋणात्मक दोन्ही बाजूने परीक्षण करणे म्हणजे संशोधन होय. अनेकदा कोणी एखादा सिद्धांत मांडतो, प्रपोझिशन्स म्हणजे सिद्धांत. हा सिद्धांत योग्य आहे किंवा अयोग्य आहे याचं मूल्यांकन करणं हा सुद्धा एक प्रकारचं, हे सुद्धा एक प्रकारचं संशोधन असतं. इन्व्हेस्टिगेशन ऑर एन्क्वायरी इन ऑर्डर टू गॅदर न्यू इन्फॉर्मेशन ऑर टू कलेक्ट व्हॉट इज ऑलरेडी नोन अबाउट अ सब्जेक्ट, एस्पेशली एज अन अकॅडमिक परस्यूट. Means research is done not only about the unknown things, but many things we know very well, and still about them the research is being done. Take a very simple example. Okay, in economics there is a law of diminishing returns. From hot sun you reach to your home, you are thirsty, उन्हात तुम्ही चालत घरी पोचला, तुम्हाला खूप तहान लागली आहे, एक ग्लास पाणी तुम्ही प्यालात, तुमची तहान किती टक्के भागेल? त्यानंतर मी दुसरा ग्लास देतो, त्याने किती टक्के भागेल? तिसरा ग्लास देतो पाण्याचा. म्हणजे काय की पहिल्या ग्लास पाण्यामुळे
तुमची जर तहान 90% भागली तर दुसऱ्या ग्लासमुळे 90% भागत नाही, ती कमी कमी होत जाते. यालाच लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न म्हणतात. हे आपल्यालाही माहिती आहे, पण मग इकॉनॉमिक्सच्या लोकांनी यात संशोधन का केलं? माहीत गोष्टीचंही संशोधन करावं लागतं आपल्याला. अँड दॅट्स वाय यू विल फाइंड दॅट रिसर्च इज डन अबाउट द थिंग्स विच आर नोन टू अस. नाउ व्हॉट ॲक्च्युअली वी मीन बाय रिसर्च? इन फॅक्ट रिसर्च इज अ प्रोसेस, ही प्रक्रिया आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ इन्क्वायरी ऑर इन्व्हेस्टिगेशन इन व्हिच साइंटिस्ट यूज केअरफुल प्रिसाइज ऑब्झर्वेशन. रिमेंबर वन थिंग, इट इज द ऑब्झर्वेशन विच इज बेसिक. इवन एन एक्सपेरिमेंट इज डिफाइंड ॲज ऑब्झर्वेशन कॅरीड आउट इन कंट्रोल्ड कंडिशन. म्हणजे कुठल्याही संशोधनामध्ये निरीक्षण हे प्राथमिक तंत्र आहे. निरीक्षण तुमचं जर योग्य असलं तर तुमचं संशोधन अत्यंत चांगल्या रीतीने होऊ शकतं. निरीक्षण तुमचं जर योग्य नसलं तर तुमच्या संशोधनाची उत्तरं जी आहेत ती चुकण्याची शक्यता असते. प्रयोग म्हणजे काय? प्रयोग ही नियंत्रित अवस्थेमध्ये केलेलं निरीक्षण आहे. And that's why you will find that in all types of research, it is the observation that is important. Now, there are many types of research. Don't go in detail about them. You know, everybody talks about research, and nowadays, because of this management people, many things they are creeping in which have no scientific base, unfortunately. I don't want to change the topic. When I shall talk about probability, I'll explain you all that. There are two major types of research. One is basic or pure research, and the other one is applied research. Basic research is useful for developing a theory or a proposition. मूलभूत संशोधन जे आहे, या मूलभूत संशोधनाच्या आधारे एखादा सिद्धांत किंवा एखादा गृहीतक हे आपल्याला मांडता येतं. अप्लाइड रिसर्च इज यूजफुल फॉर टेस्टिंग द रिलायबिलिटी अँड द व्हॅलिडिटी ऑफ बेसिक रिसर्च. अप्लाइड रिसर्च जे आहे त्याच्या आधारे मूलभूत जे संशोधन केल्या गेलेलं आहे ते किती प्रमाणात योग्य आहे, त्याचं सामान्यीकरण करता येणं शक्य आहे की नाही हे ठरवता येतं आपल्याला अप्लाइड रिसर्चच्या सहाय्यानं. आपण उदाहरण बघू आता. ठीक आहे, एक साधं उदाहरण आपण घेऊ की एक फॉर्म्युला तयार केला स्टॅटिस्टिक्सच्या लोकांनी, स्टँडर्ड डेव्हिएशनचा किंवा प्रमाण विचलनाचा. हा शब्द तुम्ही खूपदा ऐकला आहे म्हणून हाच फॉर्म्युला घेतो. ठीक आहे, कारण तुम्हाला जे परिचित आहे तेच घेतलेलं बरं. स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन इज इक्वल टू अंडर रूट समेशन एक्स स्क्वेअर मायनस समेशन एक्स होल स्क्वेअर अपॉन एन डिव्हायडेड बाय एन मायनस वन. आता हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तयार करणं हे काम बेसिक स्टॅटिस्टिक्सच्या लोकांचं आहे. आणि या फॉर्म्युल्याचा वापर करणं, टू यूज धिस फॉर देअर रिसर्च, हे काम अप्लाइड स्टॅटिस्टिक्सच्या लोकांचं आहे. म्हणजे आपल्याला साधनं तयार करून देतात कोण? बेसिक रिसर्च करणारे लोक. आणि त्या साधनांचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करत असतो किंवा संशोधनाच्या कार्यामध्ये करत असतो. त्यामुळे दोन्ही प्रकारची संशोधनं, बेसिक रिसर्च ॲज वेल ॲज अप्लाइड रिसर्च, आर नेसेसरी. नाउ व्हाय, असं का घडतं? आय विल टेल यू वन थिंग. फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट ॲक्च्युअली वी मीन बाय बेसिक रिसर्च इन सायंटिफिक वर्ड्स. बेसिक रिसर्च ॲड्रेसेस अन इम्पॉर्टंट इश्यू ऑर प्रॉब्लेम.
but has no immediate practical consequences. The immediate practical application of such a study may not be at all obvious even to the scientific doing it. Now, you might be knowing that India had launched one Sputnik there at Mars. Mangalyanavar apan aplo upkaran pathavla, thik hai, ani apan apli paath thoptun ghetli ki pahay, even in the first attempt we could reach to the Mars. Agreed? Even America failed many times and then they reached there. Now tell me, reaching to the Mars began, or the attempts to make or to reach to the Mars began in 1964. 1964 sali Mangalyanachi mohim suru keli hoti. Was there a path? The knowledge was limited during those days. Suppose there is a big dense forest, khup ghanadat asa jangal ahe. There is one starting point, there is one end point. Ya eka thikanaun tumhala mi janglat sodto ani tumhala sangto ki ya janglacha bahar padaycha ahe, kutli paivat nahi kahi nahi, kay hoil? Tumhi jangalat rasta chukal, anek chuka karal. आता 64 सालानंतर 2015 किंवा 16 सालापर्यंत कितीतरी पायवाटा तयार झालेले आहेत जगलातून, बरोबर आहे? कॉम्प्युटरच्या एका क्लिकवर पत्ता लागतो की कसं काय हे उपकरण तयार करायचं आहे. आणि तुम्ही 2015 किंवा 16 साली मला सांगता, पहा पहिल्याच प्रयत्नात आम्ही कुठं पोचलो. याला थिंकिंग म्हणतात रिसर्चमधली, समजलं? विश्वास ठेवायला तुम्ही नका शिकू, अविश्वास ठेवायला शिका तर तुम्हाला संशोधन करता येईल. नाउ लेट अस गो टू द अप्लाइड रिसर्च. दिस टाइप ऑफ रिसर्च इज डिझाइन टू डील विथ एन इमिडिएट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दॅट नीड्स ए सोल्यूशन. फॉर एक्झाम्पल, साइंटिस्ट आर वर्किंग हार्ड टू इन्व्हेंट और डिस्कवर इफेक्टिव मेडिसिन फॉर कॅन्सर. See, here I have used two words. One is discover, the other one is invent. Okay, there is a difference between discovery and invention. Discovery is one where the things or the phenomenon or the phenomena, they are present, but they are not known to us. That is discovery. For example, Ajanta caves were discovered, they were not invented. Okay, Ajanta caves hotya tithe, tyancha shodh lavnat ala, ti jhali discovery. But mobile phones were invented, they were not discovered. Kaitari navin jevha apan nirman karto tyala invention mhantat. So there is a difference between basic research and applied research. Why both these are necessary? It is because the purpose of every discipline, discipline manje vishay, scientific shabda generally vaparle jato, subject, the purpose of every discipline is to establish a law. And in the process of establishing the law, first there is basic research, then there is applied research, then there is generalization of the findings. After generalization of the finding, there is model, and when the repeatedly you are getting the similar results, then only you are proposing a theory. If your theory is established, then you can propose a law. Marathit aikun gya, tumhi ek samshodhan kela, tumhi sangitla ki a ani b cha parinam k var asha asha ritina hoto. दुसऱ्या माणसाने तसाच प्रयोग केला, त्यालाही तसंच दिसून आलं, सारखी निरीक्षणं त्याला मिळाली प्रत्येकाला. जेव्हा अशा प्रकारची सारखी निरीक्षणं मिळतात तेव्हा त्याचं सामान्यीकरण केलं जातं, जनरलायझेशन.
आणि जेव्हा आपण कुठल्याही संशोधनाचं अशा प्रकारे सामान्यीकरण करू शकतो तेव्हा त्याच्या आधारे सिद्धांत प्रस्थापित करता येतो. एकदा सिद्धांत प्रस्थापित केला आणि तो जर अप्लाइड रिसर्चच्या सहाय्यानं अनेक ठिकाणी सिद्ध करता आला तर त्याच्या आधारे नियम तयार केला जातो. कुठल्याही विषयामध्ये कुठल्याही डिसिप्लिनमध्ये तुम्हाला सिद्धांत खूप दिसतात, नियम कमी दिसतात, त्याची कारणंही आहेत. देन देर इज एक्सप्लोरेटरी रिसर्च. मेनी अ टाइम्स वी वॉन्ट टू डीप इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एव्हरी फिनॉमिनन. अ व्हेरी सिंपल एक्झाम्पल ॲट प्रेझेंट वी आर हॅव्हिंग मॅग्नेटिक वेव्स. ओके, आइन्स्टाईन हॅज सेड लॉंग बॅक बट दॅट डीप रिसर्च वी कुड नॉट डू बिकॉज वी वेर नॉट हॅव्हिंग सो मच सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट विथ अस. नाऊ वी आर हॅव्हिंग सच सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट्स अँड आफ्टर सो मेनी इयर्स जस्ट रिसेंटली वी कुड डिस्कवर द मॅग्नेटिक वेव्ज. सो नाऊ द थिंग्ज हॅव चेंज्ड. दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च. आय रिमेंबर देर वॉज वन प्रोफेसर देअर इन भोपाल, ही वॉज फ्रॉम महाराष्ट्र, डॉक्टर महाला. एव्हरीबडी हॅज सेड दॅट कोल हॅज 4 वॅलन्सी, ही सेड नो, कोल हॅज 5 वॅलन्सीज. एक्सप्लोरेटरी रिसर्च मीन्स रिगार्डिंग ऑल दीज ही हॅज गॉन इन टू डीप रिगार्डिंग द सेम मॅटर अँड गॉट स्पेशल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट. सो यू एक्सप्लोर मच. इन अवर एव्हरी डे लाईफ वी फाईंड सम पीपल दे आर हॅव्हिंग अ काइंड ऑफ एन्झायटी, अ काइंड ऑफ फियर. यू डोंट नो द कॉज बट यू आर अफ्रेड ऑफ दॅट. इफ यू गो टू अ सायकोलॉजिस्ट ऑर अ सायकियाट्रिस्ट ही विल टेक युअर डीप इंटरव्ह्यू, इन डेप्थ इंटरव्ह्यू अँड देन ही विल रीच टू द कन्क्लुजन वॉट इज द कॉज ऑफ युअर एन्झायटी. दिस इज नथिंग बट अ सिंपल एक्झाम्पल ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च. नाऊ वी शॅल स्विच ओवर टू कन्क्लुसिव्ह रिसर्च. देर आर मेनी हायपोथेसिस. हायपोथेसिसला कुणी परिकल्पना म्हणतात, कुणी गृहीतकं म्हणतात. सो इन एव्हरी स्टडी वी प्रपोज सम हायपोथेसिस. कॅन द हायपोथेसिस सस्टेन द टेस्ट? दिस वी कॅरी आउट ऑन द बेसिस ऑफ रिसर्च स्टडी, ऑन द बेसिस ऑफ सम एक्सपेरिमेंट, फील्ड वर्क, एक्सपेरिमेंट कॅरीड आउट इन लॅबोरेटरी, एक्सपेरिमेंट कॅरीड आउट इन नॅचरल सिच्युएशन अँड देन वी टेस्ट दोज हायपोथेसिस. कुणी एखादी परिकल्पना किंवा एखादा सिद्धांत मांडला किंवा एखादं गृहितक मांडलं, हे गृहितक जे आहे हे गृहितक योग्य आहे की अयोग्य आहे ते आपण शोधायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या आधारे मग निष्कर्ष काढतो. उदाहरणार्थ संशोधनामध्ये अनेकदा अशा प्रकारची संशोधनं केली गेली आहेत, स्त्री आणि पुरुष यांच्या बुद्धिमत्तेमध्ये असलेला फरक. आणि अगोदरची सगळी संशोधनं तुम्हाला असं दिसतील की त्यांनी निष्कर्ष काय काढले आहेत माहिती आहे, स्त्रियांच्या तुलनेत पुरुष हे अधिक बुद्धिमान असतात. आजची संशोधनं तुम्हाला असं दिसतील की अनेक संशोधनामध्ये आपल्याला दिसतं की पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया या अधिक बुद्धिमान असतात. कन्क्लुजन्स बदलत असतात आणि म्हणून आम्ही संशोधनात असं म्हणतो देर इज नो लास्ट वर्ड इन रिसर्च, इट्स ए कंटिन्युइंग प्रोसेस. ओके, देन देर आर अदर टाइप्स ऑफ रिसर्च दॅट इज कॉल्ड डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. वर्णनात्मक संशोधनं करावी लागतात काही ठिकाणी. उदाहरणार्थ सोशोलॉजिकल स्टडीज,
anthropological studies. Here you cannot reach to the conclusion immediately. You have to describe a society. You have to describe various aspects or various facets of the society. Samajshastrache samshodhak kay kartat? Ekhadi community ghetat. Tyancha rahanyacha paddhati kashya ahet? Tyancha lagna paddhati kashya ahet? Mulacha sangopan kashya prakare kele jate? Mulicha sangopan kashya prakare kele jate? हे सगळं काय करतात ते डिस्क्राइब करतात वर्णन करतात निर्णयापर्यंत पोहोचत नाहीत तोच प्रकार अँथ्रोपोलॉजी मध्ये असतो 100% करेक्ट किंवा बरोबर अशा प्रकारचं निष्कर्ष ते काढू शकत नाही म्हणून ते सांगतात हे 5000 वर्ष जुनं असावं दुसरा सांगतो नाही हे 7000 वर्ष जुनं असावं आणि ते डिस्क्राइब करायचा प्रयत्न करतात त्याचं वर्णन करायचा प्रयत्न करतात यानंतरचा प्रकार आहे ॲनालिटिकल रिसर्च ॲनालिटिकल रिसर्च हा प्रामुख्याने क्लिनिकल फील्डमध्ये केला जातो जिथे प्रत्येक गोष्टीचं ॲनालिसिस केलं जातं फॉर एक्झाम्पल सपोज अ पेशंट इज सफरिंग फ्रॉम एक्स वाय झेड डिसीज ओके Now the patient is suffering from that disease, whether it is correct or not, you have to analyze on the basis of the symptoms, on the basis of the clinical tests. Nowadays when you are going to the doctor for the treatment of a particular disease, the doctor is giving you a list, please carry out these tests. Then you have to go to the pathologist and the pathologist is taking your blood and testing it. Means what he is doing? He is analyzing the various variables or the variable factors that were observed in your blood. And that analysis is useful for drawing the conclusion. So, analytical research is useful in clinical field, in clinical psychology also. In clinical psychology, you will find that there are several types of diseases psychologists they deal with. There are many misunderstandings regarding that, but we are not supposed to deal with them today. They clinically analyze whether the patient is suffering from schizophrenia, whether the patient is suffering from psychosis or the patient is suffering from psychoneurosis. So this analytical research has its special significance in different fields. Then the other type of research is quantitative research. There is always a quarrel between these two types of research. One is quantitative research and the other one is qualitative research. If you ask me, then I will say that I am a proponent of quantitative research. See what happens. Previously, statistical techniques were not developed. So, most of the research is done were qualitative in nature, descriptive in nature. Quality of an individual, description of his personality, description of his behavior, those were there. You will find that qualitative research require large space. On the contrary, quantitative research require less space, it is more precise. And it is relatively more accurate. I can give you an example of this. Suppose I have taken 15 girls and 15 boys who are similar in age, similar in socioeconomic status, similar in their intelligence also, means most of the demographic details are similar. So, 15 girls in one group, 15 girls in another group. Okay. And then I have given them one PABT, pilot aptitude test battery I have given and their scores were noted down. In qualitative research what will happen? I shall show the quality of your work. I shall show the quality of your performance. In quantitative approach what I shall do? I shall compute mean of both the groups. Pahilyanda mean kadhil doni groups. Theek hai. Then I shall compute
standard deviation, okay, and then I shall compute t test. If the t value is significant, I will say that either the girls are superior to boys or the boys are superior to girls. My problem is solved. All right. But in qualitative research, what will happen? You know, girls are not given opportunity in our culture, and that's why their performance is poor. Boys are given more opportunities; they are being favored in the. So in this way, both positive and negative causes are being put forward. So there is a lot of difference between quantitative research and qualitative research. Okay. So, these are the different types of researches. Now, the most important part from your point of view is what are the steps involved in research. Remember one thing I must tell you very frankly, for selecting your topic take at least 3 to 4 months. Now, it is a big problem for you, I know. Okay. Friends, I have put in so many years of in the field of research, and I reached to the conclusion that most of the research work done is of no use. That's why I suggest PhD students, please utilize at least 3 to 4 months for selecting your topic. Then you formulate the research problem properly. Many titles you will find they are not appropriate. For conducting research, there must be need and desire to know more about any phenomenon. The needs to formulation of a problem. So, the first step in formulating the research problem. At this stage itself, the researcher must define every major as well as minor factor being studied. तुमच्या टायटल मध्ये जे काही शब्द असतात प्रमुख त्यांची स्पष्ट कल्पना तुम्हाला कोणा असायला पाहिजे लिहून देतात काय अ स्टडी ऑफ एक्सटर्नल अँड इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल कॉमा रिलिजियोसिटी कॉमा सुपरस्टिशियस बिलीफ्स अँड सेक्स डिफरन्सेस. Now, do you know what is external locus of control, what is internal locus of control? You must have clear idea regarding all these words, then only your research can be appropriate and correct research. Whatever the major factors that you are using in your study, you must define it correctly. You must understand what are their aspects, both major and minor. Number two, literature survey. You think that yours is the first study on this topic? No, such is not the case. There are many studies done. At least one or the other aspect was already studied earlier. आणि म्हणून तुम्हा लोकांना अगोदर जे अभ्यास झाले आहेत त्यांचा शोध घेणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी ऍब्स्ट्रॅक्ट प्रसिद्ध होत असत. Psychological abstract, sociological abstract, home science, political science abstract, and even there were dissertation abstract. म्हणजे जगाच्या पाठीवर जेवढेही PhD thesis submit झाले आहेत त्यांची समरी dissertation abstract मध्ये प्रसिद्ध होत होती. आणि जेवढी संशोधन झाली आहेत जगाच्या पाठीवर ते सगळे abstract आपलं सायकोलॉजिकल ॲब्स्ट्रॅक्ट किंवा सोशोलॉजिकल ॲब्स्ट्रॅक्टमध्ये प्रसिद्ध होत होते. नाउडेज दे आर अवेलेबल ऑनलाईन, बट मोस्ट ऑफ द टाईम वेन यू आर सर्चिंग ऑनलाईन रेफरन्सेस देन यू विल फाइंड दॅट आफ्टर सम टाईम दे आर सेईंग प्लीज पे $19 देन वी शॅल ओपन ए विंडो फॉर 3 hours. सो द रियल अँड यूजफुल मॅटर दे आर नॉट गिव्हिंग यू. And that's why it is necessary to refer all those studies which were related to your topic. This is second point. Third point, formulating aim.
एम्स नसतात स्टडीला, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्याचं ध्येय एक असतं की अनेक असतात? हाऊ देअर कॅन बी मेनी एम्स ऑफ ए रिसर्च, सो देअर मस्ट बी वन एम ओनली. देन देअर मस्ट बी मेनी ऑब्जेक्टिव्ज अँड देअर शुड बी हायपोथेसिस. इन द फॉलोइंग लेक्चर्स आय शॅल बी डीलिंग विथ दिस इन डिटेल. सो हियर आय एम नॉट गिविंग यू ऑल द डिटेल्स रिगार्डिंग धिस. यू मस्ट हॅव एम, राईट? दॅट एम इन जस्ट 10 to 15 लाईन्स. You must have objectives. Objective begins with TO2, to measure XYZ and search its association with A, objective. After framing objectives, you must be able to frame the hypothesis. And many a times you will find that framing the hypothesis, you follow the old outdated methods. Null hypothesis. At the most, alternative hypothesis, outdated nowadays. Okay, nowadays we talk about directional hypothesis. I shall be dealing with this in detail in my following lectures. All these means aim, objectives and hypothesis provide researcher guidelines for conducting research, and it is important to remember that hypothesis must be feasible and they could be tested also. तुमचं जे गृहितक जे आहे ते प्रत्यक्षात अवतरू शकेल अशा प्रकारचं गृहितक ठेवा. आणि दुसरी व्यक्तीसुद्धा ती टेस्ट करू शकेल असं ठेवा. फॉर एक्झाम्पल, इफ यू से दॅट मा इफ गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स मी ॲम्पल बॅम्बूज an ample rope, I can construct a ladder through which I can reach to the moon. Is it feasible? It is not feasible. त्यामुळे हायपोथेसिस तयार करत असताना ते फिजिबल म्हणजे प्रत्यक्षात आपण ते करू शकतो अशा प्रकारचे करा. अनेकदा तुमचे हायपोथेसिसच योग्य नसतात. ऑफ द रेकॉर्ड वी शॅल डील विथ ऑल दिस प्रॉब्लेम, डोंट वरी. ओके, देन सॅम्पल. Many people, they say that sample of study. Everybody goes for random sampling. Friends, I tell you, there are more than half a dozen sampling techniques, and every sampling technique is good. Don't go for every time random sampling. All right, we are not supposed to go for that. Next point is tool to be used for data collection. तुमचा प्रदत्त गोळा करण्याची साधनं जी आहेत ती योग्य असायला पाहिजे. जो उठतो तो लिहितो. सेल्फ स्ट्रक्चर्ड क्वेश्चनेअर वॉज यूज्ड. हू हॅज गिवन यू अथॉरिटी टू कन्स्ट्रक्ट द स्केल ऑर टेस्ट ऑर इन्व्हेंटरी ऑर क्वेश्चनेअर? वी आर डीलिंग विथ लेटर ऑन. देन रिसर्च डिझाईन. Unfortunately, there are many research studies in which research designs are missing. So, the next step is research design. Fit your research in one or the other type of research design. Its following step is data collection. There are many techniques of data collection, right from observation, interview, mailed questionnaire, test, scale, etc. Now you have collected data. And then you find that how to analyze the data, which statistical technique should be used. Then only you can interpret the data properly. So this step is the most important step. And the final one is writing the report or presenting. All these points I shall be dealing in detail in the following lectures. I hope you could gain something from my lectures. Thank you. Hope you have followed what I have delivered here. If you have any questions, any problems, any doubts, you can ask me. Sir, I have understand all these things. Just I have one doubt regarding the meaning of intuition. Intuition, it is a psychological term. If you study things in detail, then you develop insight in it. And
next step of that is intuition. There are many problems we solve by intuition. For example, when you have any problem and you go to any elderly experienced person, okay, you are asking him the same problem, you know, he gives you immediate response. This is intuition. In research also, intuition helps. सर दिशात्मक संशोधन आणि आदिशात्मक संशोधन यामधील फरक स्पष्ट करा. हे बघा, दिशात्मक संशोधन आणि अदिशात्मक संशोधन. दिशात्मक संशोधन हे प्रामुख्यानं अगोदर गृहितक तयार करून केलं जातं. या उलट अदिशात्मक संशोधन जे आहे याला ग्राउंडेड थिअरी रिसर्च असं म्हणतात. हे अगोदर प्रदत्त गोळा केला जातो आणि नंतर मग त्याच्या आधारे आपले हायपोथेसिस किंवा आपले गृहितकं तयार केली जातात आणि त्याच्या आधारे मग त्यावर थिअरी निर्माण केली जाते. हे क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये येते अदिशात्मक संशोधन, आणि दिशात्मक संशोधन हे क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये येतं. परंतु एक तुम्हाला गंमत सांगतो यातली, की दिशात्मक संशोधन जे आहे त्याची रिलायबिलिटी म्हणजे विश्वसनीयता अधिक चांगली असते, त्याची व्हॅलिडिटी म्हणजे यथार्थता अधिक चांगली असते. अदिशात्मक संशोधनाची रिलायबिलिटी कमी असते आणि व्हॅलिडिटी कमी असते. दुर्दैवानं काय झालं आहे माहिती आहे का, सोशॉलॉजी वगैरे किंवा समाजशास्त्र वगैरेमधलं संशोधन जे आहे ते बरंचसं अदिशात्मक संशोधन आहे. परंतु सायकॉलॉजीमध्ये, इव्हन सोशॉलॉजीमध्ये ॲटिट्यूड मेजरमेंट हे दिशात्मक संशोधन असतं. ते एनी अदर क्वेश्चन? सर तुम्ही म्हणाला देर इज नो लास्ट वर्ड इन रिसर्च, हे सर्व रिसर्चच्या टाईप्समध्ये ॲप्लिकेबल आहे का की काही विशिष्ट टाईप्समध्येच हे ॲप्लिकेबल आहे? हे सगळ्या प्रकारच्या संशोधनामध्ये उपयुक्त आहे. अंतिम सत्य काहीच नाही. उद्या काही नवीन शोध लागले तर अगोदरचं संशोधन जे आहे ते कालबाह्य ठरतं. साधं उदाहरण तुम्हा लोकांना सांगतो. एक काळ असा होता जेव्हा मानसशास्त्रामध्ये फ्राईड म्हटलं की शेवटचं नाव होतं. आज मात्र आम्ही फ्राईडला काय म्हणतो माहीत आहे, ही इज ऑफ हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स ओनली. चालूच असतं हे नेहमी. ओके सर, इन रिसर्च हाऊ मेनी रिसर्च पेपर शुड बी स्टडीड फॉर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर? इज देर एनी स्टँडर्ड नंबर की दिस नंबर ऑफ रिसर्च पेपर शुड बी स्टडीड? ओके, यू सी देर इज नो हार्ड अँड फास्ट रूल, बट देर इज कन्व्हेन्शन. यू मस्ट रिव्ह्यू ॲटलीस्ट द लास्ट 10 years रिसर्च स्टडीज. डोंट गो इन डिटेल बियॉन्ड दॅट. And if there is a research paper, there is no such limit as such. But hardly 10 to 15 research studies are sufficient. But in PhD, I need on each topic at least 30 to 35 research studies reviewed. There is no hard and fast rule as such. What happens, you know, regarding this research and all this, American Psychological Association, they have published one manual. बट इट इज नॉट अवेलेबल इन द मार्केट. विकायला नसतं ते. जे त्यांचे मेंबर्स असतात, हू आर लाईफ मेंबर्स, दे गेट द कॉपी. बट प्रॉबेबली ऑन नेट यू कॅन गेट इट. ऑल राईट, डोंट रीड ऑल, कारण ते जवळपास 300-400 पानाचं पुस्तक असतं. वॉट एवर इज यूजफुल टू यू, यू जस्ट सिलेक्ट देम. ओके, हाऊ टू राईट रेफरन्सेस, इफ द ऑथर इज अ मॅन, what is to be written, if the author is a woman, what is to be written, ya sagle goshti tithe dilele ahet. And most of those I shall refer in my lecture. After completion of 30th lecture, you will understand how to do all these things. Okay, thank you for your questions. I hope you have followed what I have delivered in the classroom. Thank you.